षोडशः पाठः समानमस्तु भोजनम् समान भोजन असौ। प्रस्तावना। सहलो भुनक्तु, आपण एकत्र खाऊया। ही वेदातली प्रसिद्ध ओळ आहे। संगतीला राहावे आणि पंक्तीला खावे तेव्हा एखादा माणूस कसा आहे ते कळते असे म्हणतात। ज्यांच्या बरोबर आपण शिकतो किंवा काम करतो त्यांच्या बरोबर बसून गप्पा करीत आनंदाने खाण्याचा अनुभव अतिशय सुखद असतो। श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र यांनी एकत्र गोपाळकाला केला, त्याचे वर्णन आणि त्याच्या पाठीमागचा विचार या पाठात सांगितला आहे, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे। जात, धर्म, सांपत्तिक स्थिती यातील फरक विसरून सहभोजन करण्याने एकात्मतेची निर्मिती सहजगत्या होईल यात शंका नाही। बालकृष्णः गोकुले गोपालनं करोति स्म। प्रतिदिनं सः वयस्यैः सह वनं गच्छति स्म। गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं हिण्डन्ते स्म। मध्याह्ने ते सर्वे स्वगृहेभ्यः आनीतानि खाद्यवस्तूनि एकत्र उपविश्य खादन्ति स्म। शब्दार्थ। गोकुले म्हणजे गोकुळात, क्रियेचे ठिकाण म्हणून सप्तमीत। गोपालनम म्हणजे गायीच्या पालनाचे काम। करोति स्म क्रियापदाचे कर्म म्हणून द्वितीयेत। वयस्यही म्हणजे मित्रे हे, मित्रां सह, सह अव्ययाला तृतीयेची अपेक्षा म्हणून तृतीया। गच्छति स्म म्हणजे अगच्छत, जात असे। गोकुलस्थाः म्हणजे गोकुळात राहणारे। बाल गोपालाः या नामाचे विशेषण। आसायम म्हणजे संध्याकाळ पर्यंत। हिंडन्ते स्म म्हणजे अहिंडत, हिंडत असत। मध्याह्ने म्हणजे दुपारी, क्रियेची वेळ म्हणून सप्तमीत। स्वगृहेभ्यः म्हणजे आपापल्या घरातून। स्वगृह अकारांत नपुंसक लिंगम, पंचमी बहुवचनम। आनितानी म्हणजे आणलेल्या। खाद्यवस्तूंनी या नामाचे विशेषण। उपविश्य म्हणजे बसून। खादन्ति स्म म्हणजे अखादन, खात असत। लहान असताना कृष्ण गोकुळात गोपालन करीत असे। दररोज तो मित्रांबरोबर वनात जात असे। गोकुळात राहणारे बाल गोपाळ श्रीकृष्णाबरोबर संध्याकाळ होईपर्यंत फिरत असत। दुपारी ते सर्व आपापल्या घरून आणलेल्या खाण्याच्या वस्तू एकत्र बसून खात असत। एकस्मिन दिने भोजन वेलायाम सर्वे गोपाः कृष्णं परितः उपाविशन्। देवकी नंदनः गोपबालान् अपृच्छत्, अद्य भोजनार्थं किम् आनीतम् इति। तदा प्रथमः अवदत्, मम समीपे दध्योदनं वर्तते। अपरः अभाषत, मम समीपे पृथुकाः। ग्लॉसरी। एकस्मिन् दिने म्हणजे एके दिवशी। वेलायाम वेळी, वेला आकारांत स्त्रीलिंगम, सप्तमी एकवचनम। कृष्णं परितः म्हणजे कृष्णाच्या भोवती। परितः या वेळाला, द्वितीयेची अपेक्षा म्हणून कृष्णम हे द्वितीयांत रूप। उपविशन म्हणजे बसले। गोपाः या कर्त्याचे क्रियापद। देवकी नंदनः म्हणजे देवकीचा मुलगा, देवकीला आनंद देणारा श्रीकृष्ण। अपृच्छत म्हणजे पृच्छति स्म, विचारले। देवकी नंदनः कर्त्याचे क्रियापद। भोजनार्थम म्हणजे खाण्यासाठी, भोजनासाठी। दध्योदनम म्हणजे दधी अधिक ओदनम, दही भात। अपरहा म्हणजे अन्यहा, दुसरा, गोप। अभाषत म्हणजे भाषते स्म, बोलला। पृथुकाहा म्हणजे पोहे। एके दिवशी जेवणाच्या वेळी सर्व गोप कृष्णाच्या भोवती बसले। देवकीचा मुलगा कृष्ण गोप बाळांना विचारू लागला,
आज जेवणासाठी काय आणले आहे? तेव्हा पहिला म्हणाला, माझ्याजवळ दही भात आहे. दुसरा म्हणाला, माझ्याजवळ पोहे आहेत.